नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बेरजेची शाब्दिक उदाहरणं पाहणार आहोत बेरजेची उभी मांडणी आणि आडवी मांडणी या पद्धतीनं गणित सोडवताना आपल्याला सोपं वाटतं पण सोपे सोपे गणितेत मात्र शाब्दिक मानण्यानं जर असतील तर त्या ठिकाणी मात्र बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो तर आपण एक उदाहरण पाहूया या ठिकाणी एक उदाहरण आहे एका एक निवडणुकीत तेरा लाख सत्तेचाळीस हजार अठ्ठेचाळीस स्त्रियांनी व चौदा लाख एकोणतीस हजार सहाशे अडतीस पुरुषांनी मतदान केले तर एकूण मतदान किती झाले आता हे पाहणार की आपल्याला हे उदाहरण पूर्ण वाचावे लागल समजून घ्यावं लागल आणि या क्रिया कोणती करायची आणि कोणकोणत्या संख्यांची करायची हे लक्षात घ्यावे लागेल म्हणजे आपण गणित वाचल्यानंतर क्रिया कोणती करायची हे समजून पहिल्यांदा घ्याल आणि नंतर कोणत्या संख्यांची करायची तर निवडणुकीमध्ये तेरा लाख सत्तेचाळीस हजार अठ्ठेचाळीस आणि स्त्रिया आणि चौदा लाख एकोणतीस हजार सहाशे अडतीस पुरुष यांनी मतदान केले तर किती मतदान झाले तर ह्याचा अर्थ काय एकूण किती मतदान झाले तर म्हणजे आपल्याला बेरीज करावं लागेल हा सं संदर्भ हा संबोध या ठिकाणी लक्ष देतो मग आता कशाची करायची तर स्त्रियांचं मतदान आणि पुरुषांचं मतदान तर आपण यांची मांडणी करावं लागेल कारण इथं मान्य करून दिलेली नाही म्हणजे अशा गणितामध्ये गणित वाचून आपण समजून घ्यावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला त्याची मानणी कोणती क्रिया करायची यानुसार करावी लागेल बरं का सर्व गणितात असंच असेल असं अजिबात नाही तर पाहूया या गणितात काय एकूण मतदान किती विचारलेलं आहे आणि मतदान कोणी कुणी केलं आहे ते सांगितलेलं आहे तर मतदान आपल्याला स्त्रियांनी केलेलं आहे पहिल्यांदा आपण स्त्रियांनी लिहूया तर स्त्रियां किती स्त्री आहेत स्त्री आहेत तेरा लाख सत्तेचाळीस हजार अठ्ठेचाळीस तर याची मान्य करूया ह्या स्त्रियांनी मतदान केलं आता बघूया स्त्रियांनी स्त्रिया किती होत्या तेरा लाख सत्तेस हजार अठ्ठेचाळीस आणि पुरुष आहेत चौदा लाख एकोणतीस हजार सहाशे अडतीस तर आता याच्यामध्ये उभ्या मानणीनं एकक दशक शतक एकक दशक शतक यानुसार आपण चौदा लाख एकोणतीस हजार सहाशे अडतीस ही संख्या मांडूया ठीक आहे तर पाहूया आता चौदा लाख एकोणतीस हजार सहाशे अडोतीस आणि एकूण किती झाले एकूण एकूण मतदान किती झाले ह्याचा अर्थ काय की दोन्ही मिळून मिळून म्हणलं की काय असणारे बेरीज असणारे मिळून म्हणले काय असणारे बेरीज तर आपण तेरा लाख सत्तेचाळीस हजार अठ्ठेचाळीस आणि चौदा लाख एकोणतीस हजार अडोतीस याची बेरीज करूया मग यांची बेरीज आपण नेहमीच सारखीच उभ्या मान्याने बेरीज केली ती ना तशीच आठ ना आठ सोळा हातचा एक चार पाच तीन आठ हातचा नाही सहाला शतक, था हजरा हजरा था सोडा, सोडा ला सहा शतक आता हजार हजाराची सात आणि नऊ सोळा सोळाला सहा हातचा एक, दोन एक साथ, साथ ला साथ, चार दोन सहा आणि एक सात सातला सात तीन आणि चार लक्षेची सात एक एक दोन म्हणजे आपण एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष यानुसार बेरीज केलेली आहे आणि त्यांची बेरीज करताना आपण त्या त्या ठिकाणी -त्या लिहिली एककाची बेरीज एककाच्या ठिकाणी दशकाची बेरीज दशकाच्या ठिकाणी शतकांची बेरीज शतकाच्या ठिकाणी हजारांची बेरीज हजारच्या ठिकाणी या पद्धतीनंच आपण पहिल्या उभ्या मान्यप्रमाणे बेरीज केली तर आता उत्तर आलेलं आहे आपलं किती सत्तावीस लाख शहात्तर हजार सहाशे शहाऐंशी म्हणजे आपलं हे उत्तर आहे तर उत्तर कसं लिहायचं आहे आता आपल्याला काय विचारलं होतं परत एकदा गणित बघा एका निवडणुकीत तेरा लाख सत्तेचाळीस हजार अठ्ठेचाळीस स्त्रियांनी व चौदा लाख एकोणतीस हजार सहाशे अडतीस पुरुषांनी मतदान केले तर एकूण मतदान किती झाले म्हणजे आलेली ही जी संख्या आहे सत्तावीस लाख शहात्तर हजार सहाशे शहाऐंशी हे एकूण मतदान आहे तर आपण ते शाब्दिक उदाहरणाचं उत्तर लिहिताना ते एका ओळीमध्ये लिहूया आपण तर आता आपण बघूया उत्तर शेवटचं लिहूया एकूण मतदान आलेलं कोणतं तर ही संख्या ही संख्या एकूण मतदान किती आलंय आपलं सत्तावीस लाख शहात्तर हजार सहाशे शहाऐंशी तर एकूण मतदान एकूण मतदान सत्तावीस लाख शहात्तर हजार सहाशे शहाऐंशी झाले म्हणजे आपण काय केलं गणित पहिल्यांदा वाचून पूर्ण समजून घेतलं कोणती क्रिया करायची हेच आपल्याला गणित वाचल्यानंतर समजलं कोणकोणत्या क्रियांची कोणकोणत्या संख्येची ही क्रिया करायची आहे त्याची मांडणी कशी करायची आहे याप्रमाणे आपण मान्य केली आणि आलेलं उत्तर या ठिकाणी लिहिलं पण आलेलं उत्तर शाब्दिक मान्यमध्ये लिहिताना आपण ही शेवटची ओळ लिहिणं अपेक्षित आहे म्हणून याचं उत्तर होतं एका निवडणुकीत तेरा लाख सत्तेचाळीस हजार अठ्ठेचाळीस स्त्रियांनी व चौदा लाख एकोणतीस हजार सहाशे अडतीस पुरुषांनी मतदान केले तर एकूण मतदान किती झाले तर एकूण मतदान करताना आपण स्त्रिया आणि पुरुष यांचं त्यांची संख्या उभ्या बेरजेच्या स्वरूपात मांडली त्यांची बेरीज केली आणि आलेली बेरीज आपण एका ओळीमध्ये उत्तर लिहिलं एकूण मतदान सत्तावीस लाख शहात्तर हजार सहाशे शहाऐंशी इतके झाले तर प्रत्येक शाब्दिक उदाहरण वाचा समजून घ्या क्रिया कोणती करावं लागेल ती पहा ती क्रिया करा आणि आलेले उत्तर जे आहे ते शेवटी या एका ओळीमध्ये लिहायला शिका ठीक आहे धन्यवाद